सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. मराठवाड्यामधील 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर रात्री उशीरा आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघामध्ये आले असता पत्रकारांशी बोलताना आमदार पवार म्हणालेत की मराठवाड्यामधील 4 जिल्ह्याचा दौरा केलाय, यावेळी मोठ्या प्रमाणात युवासह नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादीमधील जे काही पदाधिकारी दुसऱ्या गटात गेले आहेत त्यांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क नव्हता आणि आज जे आमच्यासोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे. बीड येथील सभेबद्दल बोलताना पवार म्हणालेत की या सभेसाठी प्रचंड प्रमाणात नागरिक आपल्या स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी उपस्थित राहिले होते, त्यामुळे हे सिद्ध होतं की लोक साहेबांच्या सोबत आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिथं युवाकडनं खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना आपल्या सभांना बघायला मिळतो आहे. 4 जिल्हे आम्ही सर्वांनी मिळून केले, ज्याच्यात मी होतो, रोहित पाटील होते आणि राज्याचे प्रमुख पदाधिकारी विविध सेल्सचे तिथं उपस्थित होते. तिथे गेल्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, बोललो, चर्चा केली आणि सर्व लोक साहेबांबरोबर आहे. काही काही ठिकाणी काही पदाधिकारी जे प्रमुख होते ते पलीकडच्या बाजूला गेले, पण एक जाणवलं की जे लोक पलीकडे गेले त्यांचा तसाही संपर्क हा सामान्य लोकांमध्ये नव्हता. जे राहिले ते लोकांमधले पदाधिकारी राहिलेले आहेत, चांगली गोष्ट झालेली आहे. आणि आज बीडमध्ये जी सभा झाली अतिशय सुंदर अशी सभा, लोक स्वतःच्या खर्चाने तिथं आले होते आणि हजारो लोक, म्हणजे अंदाजे 60,000 जास्त लोक तिथं होते. वातावरण एनर्जीचं होतं, 5 तास लोक बसून होते, जोपर्यंत साहेब बोलत नाहीत तोपर्यंत कुणीही तिथून उठलेलं नाही. त्यामुळे याच्यातून एकच कळतं की लोक अजूनसुद्धा विचाराला पक्के आहेत, साहेबांबरोबर आहेत आणि जी व्यक्ती महाराष्ट्रासाठी लढते त्यांच्याबरोबर अख्खा महाराष्ट्र राहतो हे तिथं गेल्या 5-6 दिवसामध्ये जाणवलं. आज युवा वर्ग आणि जुने जाणते हे पण आजच्या सभेला मोठ्या प्रमाणावर दिसून आले, तर त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात एक तर जुन्या जाणत्यांनी पवारसाहेबांचं कार्य बघितलेलं आहे, युवांनी ते ऐकलेलं आहे. पण युवांना काय महत्त्वाचं वाटतं की अशा वातावरणामध्ये जिथं एक बलाढ्य शक्ती समोर असताना सुद्धा महाराष्ट्र धर्मासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कुठेतरी टिकावा यासाठी कुणीतरी लढतंय, म्हणजे पवारसाहेब लढत आहेत आणि युवांना लढणारा व्यक्ती आवडतो आणि पवारसाहेब लढत असल्यामुळे सर्व लोक साहेबांच्या मागे नाही तर बरोबर उभे राहताना आपलं सर्वांना बघायला मिळतो, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. अशोक वीर, C24 तास, सामखेड. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.